सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांचा मंद्रुप येथील शेतकऱ्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला. मंद्रुप येथील नियोजित MIDC साठी जबरदस्तीने काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रशासनाने भूसंपादन केलं होतं. यासंबंधी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत जबरदस्त पुढाकार घेतला. अखेर मंद्रुप येथील नियोजित MIDC रद्द झाली. याबद्दल प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांचा मंद्रुप येथील शेतकऱ्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मंद्रुप येथील शेतकरी प्रवीण कुंभार, श्रीशैल कुंभार, महालिंग मेंडगुदले, अमोकसिद्ध तडे, बाळू सेंडगे, अनिल मेंडगुदले आदी शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. मी महादेव गुरुनाथ कुंभार मंद्रुप MIDC मध्ये आमचे शेत टाकले होते. ते आमदार 4 वर्ष रिंगळ होते. हे प्रहार संघटनेने येऊन आमचे 1 महिन्यामध्ये क्लिअर करून दिलेत. कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये 1 महिने बसलो होतो. मंद्रुपमध्ये 6 महिने बसलो होतो आम्ही आंदोलन करत. अजित भाऊ सगळे हे टीम काय आहे ना, हा टीम सगळे एकदम होऊन आमचे काम पूर्ण केलेलं आहे. त्यासाठी आम्ही दुधाचा अपेक्षा करणारे मंद्रुप. हा कार्यक्रम हे आमचे अजित भाऊ कुलकर्णी यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही 4 शब्द बोलावलो. हे अजित भाऊ कसे आहे, ते शेतकऱ्याचे नेते आहेत. म्हणजे आमचे 4 वर्ष रगडलेलं काम 1 महिन्यात करून दाखवले. तिथे MIDC साठी आमची शेती सगळं गुंतवून टाकले होते त्याने. त्या कामासाठी आमच्या पाठीमागे राहून आमच्या 1 महिन्यात कामं करून टाकले होते. त्यासाठी त्यांना आज दुधानं अभिषेक करावा असं आमच्या मनात आलं. मंद्रुप गावकरी जे होते गावकरी अभिषेक.